श्रीमती प्रभाताई झाडबुके आणि माजी आमदार आदरणीय निर्मलाताई ठोकर यांना शारदाई जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्राचे लेख संसद रत्न खासदार सुप्रियताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय माजी आमदार श्रीमती प्रभाताई झाडबुके व आदरणीय माजी आमदार श्रीमती निर्मलाताई ठोकळ यांना शारदाई जीवन गौरवाने सन्मानित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर समाजातील वंचित महिलांसाठी काम करणाऱ्या 8 महिला समाजसेवकांचा सन्मानही करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशांत बाबर आणि दीपक राजगे यांनी दिली आहे। रविवार दिनांक 2 जुलै सायंकाळी 4:30 वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा सन्मान सोहळा पार पडणार आहे। राज्यसभा खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या हस्ते माजी मंत्री दिलीपराव सोपल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार यशवंत माने आणि सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक शेखर माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा होणार आहे। यावेळी या कार्यक्रमामध्ये 10वी आणि 12वी उत्तीर्ण गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे। तसेच 30 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत हॉटेल सिटी पार्क येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे। खासदार सुप्रियताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शरद प्रतिभा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी महिला सन्मान सोहळा आणि रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रम घेण्यात येतात। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संसद रत्न सुप्रियताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शरद प्रतिभा प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने माजी आमदार आदरणीय श्रीमती प्रभाताई झाडबुके व माजी आमदार आदरणीय श्रीमती निर्मलाताई ठोकर यांना पवार साहेबांच्या आईच्या नावे म्हणजे शारदाई जीवन गौरवने सन्मानित करीत आहोत। त्याचबरोबर समाजातील वंचित महिलांसाठी काम करणाऱ्या 8 महिलांचाही 8 महिला समाजसेविकांचाही गौरव येत्या 2 जुलै रोजी सायंकाळी 4:30 वाजता फडकुले सभागृह येथे होणार आहे। तर या हा सन्मान सोहळा राज्यसभा खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या शुभ हस्ते व माजी मंत्री दिलीपराव सोपल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मोहळते आमदार यशवंत माने व सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक शेखर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे। तसेच या कार्यक्रमामध्ये 10वी व 12वी उत्तीर्ण गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचेही वाटप करण्यात येणार आहे आणि 30 जून रोजी म्हणजे ताईंच्या वाढदिवसा दिवशी सकाळी 10 ते 4 च्या दरम्यान हॉटेल सिटी पार्क येथे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे। तर यामध्ये आम्ही गेली 3 वर्ष झालं सुप्रियाताईंच्या वाढदिवसानिमित्त असे विविध उपक्रम शरद प्रतिभा प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने राबवतो चालवतो। तसेच यामध्ये ज्या 8 महिलांचा आपण आम्ही सन्मान करणार आहोत त्या नूरजहाँ मुलवार या स्वतः जज आहेत आणि ते फॅमिली कोर्टात जज आहेत आणि त्यांनी कुटुंब उभे केलेले आहेत, जोडलेले आहेत, जे तुटणारे आहेत अशा कुटुंबांनाही जोड रिव्हॅल्युएशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर या भयानक रोगाच्या ह्याच्या तसेच निशाताई भोसले या नरेंद्र दाभोलकर यांच्या सोबत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत काम केलेलं आहे आणि आता सुद्धा त्या जाधव या क्रांती महिला संघाच्या माध्यमातून देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी तसेच HIV ग्रस्त महिलांसाठी 10 वर्ष झालं ते या क्षेत्रामध्ये काम करीत आहेत। या पत्रकार परिषदेला प्रशांत बाबर, दीपक राजगे, शंतनु चाळुंके, प्रियवंदा पवार, दयानंद पोतदार, चंद्रकांत पवार, रामचंद्र साठे, सिद्धलिंग म्हेत्रे, बिरप्पा बंडगर आदींची उपस्थिती होती।